पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सर्व शिवसैनिक बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खर तर आज गेले 2 दिवस या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक शिवसेनेचं एक वातावरण निर्माण झालं. सुभाष देसाई साहेबांनी शिवगर्जेला यात्रेची घोषणा केली आणि जो प्रतिसाद आपण आज वृत्तपत्रामध्ये पाहिलं, सोशल मीडियामध्ये पाहिलं की मोठ्या संख्येनं प्रत्येक तालुक्यातील प्रामाणिक निष्ठावंत शिवसैनिकांच्या सभेला उपस्थिती दाखवत आणि शिवसेनेचे विचार, आदरणीय देसाई साहेबांचं विचार हे त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्या पद्धतीनं पुढची वाटचाल किंवा पुढची दिशा ही त्या निमित्तानं या ठिकाणी ठरते. खर तर ज्या पद्धतीनं आज गेले 8 महिने या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांवर जे अनेक संकट आले, शिवसेनेवर अनेक आघात झाले, या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आज उद्धवजींनी मोठ्या मनानं शिवसैनिकांना सांगितलं की तुम्ही खचून स्वतःला खचू देऊ नका. आज ते नेते आहे कुठे तर जनमानसात त्यांची प्रतिमा ही पूर्णपणे त्या ठिकाणी लयास गेली आणि म्हणून जितकी बंड शिवसेनेवर होती तेवढा माझा प्रामाणिक निष्ठावंत शिवसैनिक हा पक्षाशी त्या ठिकाणी प्रामाणिक आहे, उद्धवजींच्या नेतृत्वाशी त्या ठिकाणी प्रामाणिक राहणार. खरं तर या कणकवली तालुक्यानं देसाई साहेब फार मोठा संघर्ष गेल्या 30-35 वर्षामध्ये या ठिकाणी केलेला आहे. श्रीधर नाईकांसारखं एक युवा नेतृत्व त्या काळात त्यांनी या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा खासदार निवडून आणला म्हणून त्याची त्या ठिकाणी दिवसा ठेवल्या त्या विचाराची श्रीधर नाईकांची हत्या. पण हे असताना सुद्धा इथला जो कार्यकर्ता श्रीधर नाईकांच्या विचाराचा होता तो या अपप्रवृत्तीशी लढत राहिला आणि त्या ठिकाणी सातत्यानं आजही तो त्या तिथल्या ताकदीनं त्या ठिकाणी उभा. सत्यविजय मिसे झाले, अनेक जे जी चांगली माणसं जी अपप्रवृत्त्या विरोधामध्ये लढत होती त्यांना त्या ठिकाणी संपवण्याचं काम हे त्या ठिकाणी झालं. पण व्यक्ती गेल्या पण त्यांचे विचार आजही तितक्याच ताकदीनं त्या जिल्ह्यामध्ये येण्याचा प्रयत्न आणि जनतेला विश्वास देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे की या जिल्ह्याचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर ती फक्त शिवसेना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली करू शकते हा विश्वास जनतेच्या मनामध्ये आपण निर्माण केला पाहिजे. आणि ज्यावेळी आपण हे काम उभं करू त्यावेळी या जिल्ह्यामधल्या सगळ्या सत्तास्थानावर शिवसेनेचा हलवा त्या ठिकाणी जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, आमदार असतील, खासदार असतील, या सगळ्या सत्तास्थानावर शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी फडकल्याशिवाय खरं तर या भारतीय जनता पार्टीला, या राणे भाजपला आणि शिंदे गटाला खऱ्या अर्थानं जर त्या ठिकाणी काम जर काय पूर्ण करायचं असेल तर त्यांना उद्धव साहेबांचं नेतृत्व या महाराष्ट्रात संपवायचं आहे, या महाराष्ट्रातलं शिवसेना संपवायची आहे आणि मग त्याच्यासाठी जे काही करता येईल तो प्रयत्न हा या ठिकाणी सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीनं शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी फूट झाली, कशा प्रकारे साहित्य संस्थेचा वापर करून त्या ठिकाणी अनेक कोट्यवधी 50 खोक्यांचा त्या ठिकाणी उपयोग करून या शिवसेनेमध्ये फूट काढण्याचा प्रयत्न झाला आणि त्या ठिकाणी आज आपण पाहिलं जे सरकार या ठिकाणी आलं एक बेकायदेशीर सरकार त्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आलं. कोर्टाकडनं आपल्याला अपेक्षा आहे न्याय मिळेल, आपल्याकडनं निवडणूक आयोगाची अपेक्षा होती की आपल्याला न्याय मिळेल, पण ही सगळी सत्ता स्थानं, ही सगळी सत्ता केंद्र, ही सगळी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या दबावाकडे आहे आणि त्यांच्या कट कारस्थानामध्ये म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये शिवसेना संपायची आहे हे जे कारस्थान आहे ते कारस्थान पूर्ण करण्याकरता या ठिकाणी या सगळ्या संस्था त्या ठिकाणी भाजपच्या बाजूने त्या ठिकाणी आणि म्हणून कुठंतरी आपल्याला अजूनही अशा आहे की कोर्टामध्ये हे जे काय बंडखोर 16 आमदार आहेत त्या ठिकाणी अपात्र ठरतील आणि हे सरकार राज्यात जाईल आणि म्हणून तो निर्णय त्या ठिकाणी आपल्याला मिळणार न्यायालयाच्या मध्ये नक्की त्या ठिकाणी शिवसेनेला निर्णय मिळेल. पण त्याचबरोबर जर आपल्याला निर्णय घ्यायचा असेल शिवसेना कोणाची आणि भविष्यामध्ये शिवसेना सत्तेवर येणार तर निर्णय घ्यायचा असेल तर तो जनतेच्या मनाने घ्यायला पाहिजे आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टी निवडणुकीला सामोरं त्या ठिकाणी जात नाही. प्रत्येक नगरपंचायतची निवडणूक असेल, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, त्या सगळ्या निवडणुकांचं प्रशासकीय राजवट लावून जवळजवळ 8 महिने ते वर्षभराचा काळ घेऊन गेला पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये हिंमत नाही की जर निवडणुका लावल्या तर त्या ठिकाणी त्यांचा आपला पराभव होईल, या सगळ्या महाशक्तीचा या कटकारस्थान करणाऱ्याचा पराभव होईल ही भीती
सांगितलं की लोकांच्या ठिकाणी ठरवतील येणाऱ्या निवडणुकीचा निकाल ठरवेल की या महाराष्ट्रातली शिवसेना कोणाबरोबर आहे, या महाराष्ट्रातली जनता कोणाबरोबर. आणि म्हणून उद्धवजींच्या नेतृत्वाचं ज्या पद्धतीनं आगळा होत आहे, ज्या पद्धतीनं त्यांच्यावर त्या ठिकाणी वार केले जात आहेत, पण या सगळ्या गोष्टीला सामोरं जात असताना आज आपल्याला आपला सुद्धा गौरव झाला. कारण अनेक राज्यातल्या देशातल्या अनेक नेते हे उद्धवजींच्या मातोश्रीवर त्या ठिकाणी भेटायला त्या ठिकाणी येत आहेत. काल सुद्धा आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्या ठिकाणी आले होते आणि त्याचबरोबर पंजाबचे मुख्यमंत्री मान साहेब सुद्धा त्या ठिकाणी आले होते. आणि म्हणून उद्धवजींच्या बद्दल देशामध्ये सुद्धा एक वेगळं म्हणजे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं तरी तुम्ही किती तरी संपवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही देशातल्या आपल्या बरोबर आहोत ही भूमिका त्या ठिकाणी वेगळ्या पक्षातले लोक सुद्धा त्या ठिकाणी मानतायत. म्हणजे आपल्या नेतृत्वाची ताकद किती आहे, आपल्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी त्यांची लोकप्रियता किती आहे हे याच्यावरनं खरं स्पष्ट होतं. खरं तर मी माझ्या तालुक्यातल्या शिवसैनिकांना एवढंच सांगितलं की आपण संघर्षातला त्या कार्य तालुक्यामध्ये घडलेले कार्यकर्ते आणि म्हणून संघर्ष आपल्याला सातत्याने आपल्याबरोबर राहणार, पण या संघर्षामध्ये सुद्धा आज शारीरिक दृष्ट्या आपण खचलेल्या, आपण त्या ठिकाणी आर्थिक दृष्ट्या सुद्धा अडचणीमध्ये आहात, असं असताना सुद्धा आपण प्रामाणिकपणे शिवसेनेवर विश्वास ठेवून उद्धवजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण आज या ठिकाणी पक्षाच्या बरोबर लढेकड्या. खरं तर सुभाषजी देसाई सर मी आपल्याला सांगू इच्छितो कालच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकामध्ये खरं तर हा तालुका कुठेतरी आपला बालेकिल्ला समजतो, पण त्या तालुक्याला सुद्धा त्याच्या बालेकिल्ल्याला खिंडार लावण्याचं काम माझ्या प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिकांनी त्या तालुक्यामध्ये केलं. अनेक सरपंच, अनेक उपसरपंच, अनेक ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी निवडून आले, कुठलीही ताकद मदत नव्हती, फक्त त्यांच्यामुळे त्यांच्या नजरेसमोर एकच ध्येय होतं की मी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गावागावामध्ये त्या ठिकाणी शिवसेना उभी करणार आणि त्या माझ्या सगळ्या प्रामाणिक अपप्रवृत्तीचं होतं. पण जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करता मुठभर मावळ्यांनी त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य स्थापन शिवाजी महाराज छत्रपतीच्या नेतृत्वाखाली त्या पद्धतीनं विनायक राऊत त्या ठिकाणी उभे राहिले. आणि मी आपल्याला सांगतो हाताच्या बोटावर असलेल्या कार्यकर्त्याचं म्हणजे मतदानाच्या वेळी भूत लावायला कार्यकर्ते नव्हते, पण या जिल्ह्यातल्या जनतेने ठरवलं होतं की या अपप्रवृत्त्या राहणे, या अपप्रवृत्तीचा आपण पराभव करणार आणि जवळजवळ 1.5 लाखाच्या मतदिकांनी जनतेच्या आशीर्वादाने आमच्या विनायक राऊत पहिल्यांदा खासदार झाले आणि त्यांनी दुसरी टीम सुद्धा सुद्धा त्यांनी पूर्ण केली हे वास्तव आहे. आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा प्रभाव जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर झंडेशी आपण त्या ठिकाणी सुसंवाद साधला पाहिजे. जे काम आपण शिवसेनेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये उभं केलं, जे राज्यामध्ये उद्धवजींनी उभं केलं ते लोकांकडे आपल्याला न्यावं लागेल. आणि नुसतं प्रत्येक गावागावापर्यंत घराघरापर्यंत जोपर्यंत आपण शिवसेनाच्या पदाधिकाऱ्यांना जात नाही, लोकांकडे आपण जात नाही, तोपर्यंत शिवसेनेची संघटना वाढणार नाही. आणि म्हणून एकच काम आपण करा की आज उद्धवजी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देशाच्या अपप्रवृत्तीविरुद्ध लढताय, आपण मात्र या तालुक्यातल्या लोकांनी या जिल्ह्यातल्या अपप्रवृत्तीची लढण्यासाठी आज एक संघ व्हा, सांगितपणे आपण त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. उद्याचं आमदारकीचं तिकीट कोणाला मिळेल, उद्या जिल्हा परिषदचं कोणाला मिळेल याचा विचार करू नका. तिथं माझ्या शिवसेनेचा नेता त्या ठिकाणी निवडून येईल, शिवसेनेचा भगवा पडके हा विचार करून तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी काम करा. आज अन्याय सातत्यानं होत आहे, अनेक केसी वैभव नायकांची चौकशी चालू आहे, अनेक केसी कार्यकर्त्यांवर खोट्या होत आहेत आणि या सगळ्या संघर्षामध्ये माझा कार्यकर्ता त्या ठिकाणी तुरुंगामध्ये जातोय, अन्याय त्याच्यावर सातत्यानं होतोय, पण त्यांनी शिवसेनेचा विचार त्या ठिकाणी सोडलेला आहे. सुभाषजी देसाई सर मी आपल्याला सांगतो महाराष्ट्रामध्ये अनेक बदल घडले, अनेक नेते गेले असतील, पण या जिल्ह्यातला कोणी नेता हा त्या ठिकाणी बिंदे गटामध्ये गेलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे, हा शिवसेनेची प्रामाणिक आहे. आणि म्हणून जास्त वेळ गेलो मी आपल्याला सांगेन की काल परवा आपले त्या राज्याचे खासदार संजय राऊत साहेब या ठिकाणी आले, 8 दिवसापूर्वी वैभवनिक साहेबांनी हा सगळा दौरा त्या ठिकाणी आखलेला होता आणि या दौऱ्यामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने लोक संजय राऊत साहेबांचे विचार त्यांनी त्या पद्धतीने आज गर्दी आहे तशाच पद्धतीने लोक त्या ठिकाणी होते. आणि म्हणून लोकांना शिवसेना हवी आहे, शिवसेनेचा विचार लोकांना हवा आहे, त्याचं नेतृत्व मात्र शिवसेनेच्या पदाधिकारी चांगल्या पद्धतीने करावं. नक्कीच या जिल्ह्यामध्ये सगळ्या सत्तास्थानावर भगवा पडेल आणि येणाऱ्या उद्याच्या निवडणुकांमध्ये जे आपलं स्वप्न आहे त्या पद्धतीनं उद्धवजींचा जो आपल्याच गद्दारांनी पाठीमध्ये खंजीर कपसून त्याला मुख्यमंत्री पदावर पायउतार केलं, आज पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री उद्धवजींच्या रूपाने त्या महाराष्ट्रामध्ये आपण पुन्हा निर्माण करूया. त्याच्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी कामाला लागा आणि आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहोत. आणि म्हणून जी काही दहशत असेल, जे काही त्या ठिकाणी होणार अन्याय असेल ते सगळं सहन करून पुन्हा एकदा शिवसेना या महाराष्ट्रामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये उभी करूया, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.